क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा. त्यानंतर प्रबोधनकर ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा. मी या विभागाचे विभाग अध्यक्ष चंद्रकांत गोगावले यांना विनंती करतो की त्यांनी राजसाहेबांचा सत्कार करावा. त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी प्रशांत मते, आशिष देवधर, जयराज लांडगे, हेमंत बत्ते, साईनाथ बाबर, सुहास निमन, हो यानंतर खडकवासला ग्रामीणच्या वतीने महादेव मते, गणेश जोरी, राहुल पवार, दिगंबर चोरगे, भारत बोडके यांना विनंती करतो की त्यांनी राजसाहेबांचा सत्कार करावा. यानंतर मान्य राजसाहेब, या महाराष्ट्राचं नवनिर्माण आपल्या हातूनच घडेल. त्यावेळी या राज्याचा शेतकरी इतका वैभवसंपन्न होऊ दे की तेव्हा माझ्या बाळीराजाचा नांगर हा चांदीचा असला पाहिजे. म्हणून आज आपणास महाराष्ट्र नवनिर्माण सेना माथाडी कामगार सेनेच्या वतीने चांदीचा नांगर देऊन आपला सत्कार करण्यात येत आहे. मी माथाडी कामगार सेनेचे अध्यक्ष अरविंदजी गावडे, यानंतर मी सन्माननीय राजसाहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करावं. जमलेल्या माझ्या सर्व मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, सभेला यायच्या येण्यासाठी म्हणून जरा शहरातनं मार्ग काढत 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 इथपर्यंत आलो. आज देशाच्या 17व्या लोकसभेचा निवडणूक आहे आणि महाराष्ट्रातले आणि देशातला आज दुसऱ्या टप्प्याचं मतदान आज पूर्ण झालं. 23 तारखेला तिसरा टप्पा, 29 तारखेला चौथा टप्पा. तेव्हा महाराष्ट्रातलं मतदान तेव्हा पूर्ण होईल 29 तारखेला. आणि माझ्या अजून जवळपास उद्या माझी महाडला सभा आहे आणि त्याच्यानंतर पुढे अजून माझ्या 4 सभा आहेत. निवडणुकीला महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष निवडणूक लढवत नाहीये, उमेदवारही उभे करत नाहीये, परंतु नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या विरोधामध्ये मी प्रचार करतोय, तो महाराष्ट्रभर करतोय आणि तो देशभर जातोय. मला कल्पना नव्हती की मी इथे महाराष्ट्रामध्ये भाषण करतोय आणि माझ्या भाषणाच्या क्लिप्स त्या देशभर फिरत आहेत. मलाही सुरुवातीला बरं वाटलं, जरा म्हटलं देशाला मराठी कळतंय. समजून घेत आहेत ते. पण ज्या मी नरेंद्र मोदींच्या इथे भाषणाच्या किंवा इतर गोष्टींच्या क्लिप्स दाखवतोय त्या हिंदीत आहेत, ते त्यांना कळतंय बरोबर. मला तर आत्ता माझ्या मागे लागलेत लोक की एक 4 सभा तुम्ही उत्तर भारतामध्ये द्या, हिंदीमध्ये बोला.
हे आपलं आपलं बरं आहे इथे. मला हिंदीत पटकन शिवी पण देता येणार नाही. आपल्या कशा आपल्या भाषेमध्ये पटकन सुचते. आज जरी मी आज मी खडकवासल्यामध्ये आलोय, या सगळ्या भागामधनं कधी इथे आल्यानंतर कधी इथून कधी जाताना येताना माझ्या रमेश वांजळेची आठवण आल्याशिवाय कधी आजपर्यंत मी तुमच्या नुसत्या टाळ्यांसाठी आणि घोषणांसाठी बोललो नाही. मी खरंच सांगतो, दरवेळेला आम्ही इथून ज्यावेळेला कधी जातो येतो वगैरे गाडीमध्ये आमची नेहमी चर्चा होते. हे माझा वाघ गेला. आज खरं तर असायला पाहिजे होते. तसं काय हा तुमचे मतदारसंघ काय असतात मला माहीत नाही, पण तसं पडलं तर म्हटलं पुण्यातच येत होते. मी अनेकदा आमच्या गाडीमधल्या चर्चा असतात पुण्यामधनं फिरत असताना काय मुंबईमधनंही फिरत असताना तेच होतं. लहानपणी ज्यावेळेला पुण्यामध्ये येत असे काय टुमदार सुंदर पुणे होतं, सुंदर होतं. मुंबई पण काय सुंदर होती. आणि मग प्रगतीच्या नावाखाली जी काही शहरं सगळी आपली वाढत जातात, अर्थात हे काय देशभर सगळीकडे होतं, नाही अशातला काही भाग नाही, जगभर होतं. जगातली प्रत्येक शहरं ही सुरुवातीला छोटी असतात नंतर मोठी होत जातात. पण देश विदेशामध्ये फिरत असताना एक गोष्ट लक्षात येते की त्यांची शहरं ज्यावेळेला प्रगती करतात त्यावेळेला ती प्रगती केल्यानंतर देखील टुमदार राहतात. आमच्या शहरांसारखी बकाल होत नाहीत. कोण कुठे राहतंय, कुठच्या इमारती वाढतायत, कुठे काय होतंय, इमारतीमध्ये लोक राहायला जातायत, पण रोजच्या काही लागणाऱ्या ज्या काही गोष्टी असतात त्या आजूबाजूला मिळत नाहीत. मग हळूहळू दुकानं येतात, मग हळूहळू सगळ्या गोष्टी येतात, मग रस्ते होतात. असं शहर नाही बसत. परदेशामधली जेव्हा शहरं बसतात त्यावेळेला त्याला एक आकार उकार असतो, त्याला एक टाउन प्लॅनिंग नावाची गोष्ट असते. आमच्याकडे नुसती आपली शहरं आपली बकाल होत जातात, बकाल, दुसरं काही नाही होत. रस्त्यावरची वाहनं वाढतायत, पार्किंगची व्यवस्था नाही, लोकसंख्या वाढतीये, त्या मानाने कॉलेजेस मिळत नाहीत, हॉस्पिटल्स नाहीत, शाळा नाहीत. याला काय टाउन प्लॅनिंग नाही म्हणत. अशी शहरं उभी राहत नाहीत. आणि म्हणून या शहरांना आकार देण्यासाठी म्हणून घटनेमध्ये काही गोष्टी निवडल्या जातात, म्हणून लोकप्रतिनिधी निवडले जातात. त्या त्या शहरांची बाजू मांडणारे, त्या त्या शहरामध्ये त्याचा अभ्यास करणारे, त्याच्याबद्दल बोलणारे असे लोकप्रतिनिधी निवडले जातात आणि म्हणून त्या निवडणुका होतात. आज या देशाची 17वी लोकसभेची निवडणूक आहे आणि आमच्यासमोर दिसतंय काय, तर शहरं आमची बकाल होत आहेत, आमचं राज्य बकाल होत आहे. जगण्याची मूल्य ज्याला म्हणतो आपण, ती मूल्य जपण्याचं काम, घडवण्याचं काम हे राज्यकर्त्यांचं असतं, हे लोकप्रतिनिधींचं असतं. आणि ते त्यांची जबाबदारी पार पाडत नाहीत. नुसता एक राजकारणाचा आपला निवडणुकीचा आपला एक खेळ करून ठेवतो आपण, आणि तो खेळ करून ठेवल्यावरती हे असंच आयुष्यामध्ये येणार, असंच भोगावं लागणार. सकाळी स्कूटरवरनं बाहेर पडलेली दोन मुलं काय खड्डा काय मध्ये येतो आणि त्याच्यामध्ये अपघातात जातात काय, काही मागचा पुढचा काही विचार नाही. हे चांगले रस्ते देणं, चांगल्या गोष्टी देणं हे सगळं लोकप्रतिनिधींचं काम असतं, हे राज्यकर्त्यांचं काम असतं आणि त्याच्यासाठी म्हणून राज्यकर्ते निवडले जातात.
आणि ज्या वेळेला ते समोर तुमच्या येतात आणि भाषण ज्या वेळेला करतात आणि तुम्ही त्यांच्यावरती ज्याला विश्वास टाकता आणि विश्वास टाकल्यानंतर 5 वर्षानंतर तुमच्या लक्षात येतं की नाही, याच्यावरती मी विश्वास टाकला पण याने माझा केसाने गळा कापला. आज तीच परिस्थिती नरेंद्र मोदींची झालेली आहे. 5 वर्षापूर्वी ज्या माणसावरती या देशाने विश्वास ठेवला, 5 वर्षापूर्वी या माणसाने जे देशाला जी स्वप्न दाखवली, निवडणुका व्हायच्या अगोदर ज्या माणसाने काय काय गोष्टी सांगितल्या, या तरुणांना सांगितल्या, देशातल्या तरुणींना सांगितल्या, देशातल्या शेतकऱ्यांना सांगितल्या, देशातल्या कामगारांना सांगितल्या, माझ्या माता भगिनींना सांगितल्या, मी आल्यावरती हे करीन, मी आल्यावरती ते करीन. आणि आज 5 वर्षानंतर ज्या वेळेला परत निवडणुका होत आहेत, हा माणूस त्या स्वप्नांवरती एक चकार शब्द काढायला तयार नाही होत. त्या विषयावरती बोलायला तयार होत नाही. निवडणुकीचा प्रचार भलतीकडेच घेऊन जायचा आहे. पुलवामामध्ये जे कोणी शहीद झाले आमचे जवान, त्यांच्या नावाने आता मतं मागतायत. ज्यांनी एअर स्ट्राईक केला त्या पायलटच्या नावाने आता मतं मागतायत. आणि काल तर माढ्यामध्ये त्यांनी कहरच केला. काल नरेंद्र मोदी यांनी निवडणुका खेळण्यासाठी म्हणून, राजकीय गोष्ट खेळण्यासाठी म्हणून शेवटी स्वतःची जात, आता ते जातीवर बोलायला लागले स्वतःच्या, की मी या जातीचा आहे म्हणून माझ्यावरती हे सगळे अन्याय करतायत, मी या जातीचा, मी खालच्या जातीचा आहे म्हणून माझ्यावरती हे सगळे आरोप करतायत, तुमच्यावरती काय खालच्या जातीचा आहेत म्हणून आरोप करतोय आम्ही. ऐका काल त्या माडात काय बोलले ते, की जिसका भी नाम मोदी है वो सारे चोर क्यों है. भाइयों बहनों, पिछड़ा होने की वजह से हम पिछड़ों को अनेक बार ऐसी परेशानियां झेलनी पड़ी है. अनेक बार कांग्रेस और उसके साथियों ने मेरी हैसियत बताने वाली, मेरी जाति बताने वाली गालियां देने में कोई कमी नहीं रखी है. आता जातीचं कार्ड वापरतायत. मग माझं नरेंद्र मोदींना माझा प्रश्न आहे की गेल्या 5 वर्षामध्ये या देशामध्ये ज्या दलित बांधवांवरती जे अन्याय झाला, अत्याचार झाला, त्यावेळेला तुम्ही का नाही बोललात? त्यावेळेला ते पिछडी जात या सगळ्या गोष्टी का नाही आणल्या तुम्ही? याच नरेंद्र मोदींच्या, मे बी तुम्हाला गंमत बघा, या नरेंद्र मोदींच्या गुजरातमध्ये आपल्याकडे काम करणारे असतात, काय त्यांना काय म्हणतात बाळा, जे मेलेलं जनावर असतं त्यांची कातडी काढतात, जो त्यांचा व्यवसाय, जो पारंपरिक व्यवसाय, ढोर समाजाचे असतात किंवा अजून इतर कोणी समाजाचे असतात, काय मला त्याच्या काय जातीतलं मला फारसं काही कळत नाही. परंतु त्या समाजातल्या त्या लोकांना नरेंद्र मोदींच्या गुजरातमध्ये कातडं काढतायत म्हणून गोरक्षावाल्यांनी कशा प्रकारचं बडवलंय तुमच्या डोळ्यांनी बघा. 11 जुलाई को गुजरात के ऊना की घटना ने आग में घी का काम किया. यहाँ के समढियाला गांव में कुछ दलित युवकों को एक राजनीतिक संगठन के लोगों ने गोकशी का आरोप लगाते हुए पहले जमकर मारा, फिर ऊना ले गए और वहां गाड़ी से बांधकर शहर भर में घुमाया. ये आप बीती एक पीड़ित ने सुनाई. हमारे गांव के बाजू में एक गांव है बेड़िया गांव, वहां से फोन आया था मेरा पापा के फोन में. उस खेड़ूत का फोन था, उसकी गाय मर गई थी, तो जिसको मेरे पापा को फोन किया, और हमारे पास चकड़ो रिक्शा है,
वो छकड़ो रिक्शा लेकर हम वो गांव पे गया और गाय मर गई थी। वो गाय को रिक्शा पे भरकर हमारे गांव के सिम पे आया और गाय मर गई थी। उसके हम छाल खाल काट रहे थे तो थोड़ी देर बाद वो गौ रक्षक लोग आकर हमारे पर अचानक हमले करे। दस जन थे उस पर पाँच मिनट बाद 50-40% लोग आ गए। पेशे से चर्मकार ये दलित सदियों से मरे हुए मवेशियों को ठिकाने लगाने और उनका चमड़ा निकालने का काम करते रहे हैं। गोकशी के नाम पर इन लोगों के साथ ऊना में हुए अत्याचार में अब नए तथ्य सामने आ रहे हैं। आरोप लग रहा है कि सब कुछ पुलिस की जानकारी में हुआ। तेरी गाय मारली नव्हती, ते जनावर मारत नाहीत, पण ते जनावर गे मेल्यानंतर त्याचं करायचं काय? त्यावेळेला या लोकांना जेव्हा बोलवतात आणि त्याच्या जेव्हा चामडी काढायला लावतात त्यांना धरून गोरक्षावाल्यांनी गाय मारली म्हणून बडवले। मग याच गायीच्या बाबतीत जे बीफ एक्सपोर्ट करतात, जे गायीचं मांस परदेशामध्ये पाठवतात एक्सपोर्ट करतात, त्यांच्या विषयी नरेंद्र मोदींचं स्वतःच मत काय आहे हे एकदा ऐका। लाव रे, आप कत्लखानों की बात करते हैं, एक समुदाय विशेष की रोजी रोटी भी उससे जुड़ी है। दूसरी बात यह कि एनडीए के कार्यकाल में भी मीट एक्सपोर्ट बड़े पैमाने पर हुआ, तो उस समय आपकी सरकार ने क्यों नहीं किया कुछ? मैं देखूंगा उस समय उनके क्या प्रॉब्लम थे, मैं देखूंगा, लेकिन इन दिनों स्थिति गंभीर होती गई। उस समय हो सकता है, शुरू में मेरे पास डिटेल नहीं है, उस समय हो सकता है कि हमारे पास दूध न देने वाले पशुओं की संख्या एक्सेस हुई हो, उसमें से एक विचार बना हो। लेकिन ये आपकी जानकारी सही नहीं है कि कोई एक कम्युनिटी इस बिजनेस में है, ऐसा नहीं है जी। मेरे कई जैन मित्र हैं जो इस व्यापार में है, इसको किसी कम्युनिटी से मत जोड़िए। मेरे कई जैन मित्र है जो इस व्यापार में है हे सांगतायत, मग त्यांना का बडवलत? या देशामधली जवळपास 50-60 माणसं ठार मारली गेली, हे सरकार तेव्हा काय करत होत? नरेंद्र मोदी त्यावेळेला काय करत होते? या गोष्टी थांबवण्यासाठी वाचवण्यासाठी त्यांना नरेंद्र मोदींनी काय केलं? जर तुमचे जैन मित्र जर समजा बीफच्या एक्सपोर्टमध्ये जर समजा तो व्यापार करत असतील, बाकीच्यांना का दोष देत आहे? यांच्याकडे कोणत्याही प्रश्नांची उत्तरं नाही आहेत। राज ठाकरे जे बोलतोय ना, तो या देशाला पडलेले जे प्रश्न आहेत ना, मी फक्त त्यांना प्रश्न विचारतोय। कोणत्या गोष्टीत सुधारणा झाली मला एकदा एकता गोष्ट सांगा मला, कोणत्या गोष्टीत सुधारणा झाली? अमित शहाच्या मुलगा सोडून या देशातले बलात्कार थांबले? हेच नरेंद्र मोदी ज्या वेळेला विरोधी पक्षामध्ये होते आणि विरोधी पक्षातनं ज्याला सत्तेमध्ये आले, सत्तेवरती आल्यावरती यांची भाषा बदलली, सत्तेत आल्यानंतर एका कुठेतरी परदेशामध्ये कुठेतरी ते बोलत होते, परदेशात होते का इथेच होते मला आता कल्पना नाही त्याच्या व्हिडिओवरनं, परंतु इथे असताना त्यांच्या काळामध्ये काही गोष्टी घडतायत याच्याबद्दलचं समर्थन आता त्यांच्या तोंडून ऐका। जब किसी छोटी बालिका पर बलात्कार होता है, कितनी दर्दनाक घटना है जी। लेकिन क्या हम ये कहेंगे कि तुम्हारी सरकार में इतने होते थे, मेरी सरकार में इतने होते हैं? मैं समझता हूं इससे बड़ा गलत रास्ता नहीं हो सकता है। बलात्कार बलात्कार होता है, एक बेटी के साथ ये अत्याचार कैसे सहन कर सकते हैं? आता विरोधी पक्षामध्ये असताना हेच नरेंद्र मोदी काय बोलत होते?
जब वोट करने जाए तब पल भर के लिए उस निर्भया को याद करना जिसके कारण आपको दिल्ली की हर बहन बेटी याद आएगी और तब जाकर के कपल के निशान पर वोट दबा। आप जब वोट करने जाए तब उस गुड़िया को याद करना, आपको छोटी छोटी बच्चियां नजर आएगी, छोटे छोटे बच्चे नजर आएंगे आपके अगल बगल, उनकी सुरक्षा के लिए, उनके भविष्य के लिए उनको स्मरण करके जाइए, उस गुड़िया को स्मरण करके जाइए, कमल के निशान पर बटन दबाइए और गारंटी लीजिए हमारी किसी गुड़िया को कभी कुछ होगा नहीं। उड़े लो भाई बहनों, दिल्ली की धरती पर निर्भया का कांड हुआ, एक गरीब बेटी को जुल्म से मार दिया गया, उस पर बलात्कार हुआ, ये निर्भया का कांड आपकी आंखों के सामने हुआ, ये नीच राजनीति है। यांच्या काळामध्ये जेव्हा बलात्कार झाले तेव्हा म्हणतात की बलात्काराचं राजकारण करू नका, आणि ज्यावेळेला दुसऱ्या सरकारच्या काळात झाले त्यावेळेला दुसऱ्या सरकारवरती हे बोट ठेवतायत आणि सांगतायत की ती आठवा, निर्भया आठवा आणि कमळावरती बटन दाबा, हे मोदी सांगतायत। तुम्ही राजकारण करताना ह्यांना काहीच नाही वाटलं? या मोदी सरकारच्या काळात 2012 निर्भया बलात्कार 2012 झाला, कुठे त्याचे आकडे? 2012 निर्भया बलात्कार झाला आणि त्यानंतर या देशामध्ये जवळपास 24,922 बलात्कार झाले त्यावेळेला त्या वर्षी। 2013 33,707 बलात्कार झाले या देशामध्ये। 2014 ज्यावेळेला हे आले त्याच्या त्यावर्षी 36,735 बलात्कार झाले नरेंद्र मोदींच्या काळात। 2015 34,651 बलात्कार झाले या देशात। 2016 38,891 बलात्कार झाले या देशात। काय वेगळं झालं? आणि गंमत म्हणजे 2017 आणि 2018 रिपोर्ट दाबून टाकलाय, बाहेर येऊ देत नाहीयेत। मला असं वाटतं आजचीच महाराष्ट्र टाइम्सची बातमी आहे ऑनलाईनवरची, की 2017 आणि 2018 सगळे जेवढे रिपोर्ट्स आहेत, गुन्हेगारीचे रिपोर्ट्स आहेत, बलात्काराचे रिपोर्ट्स आहेत, बाहेर येऊ देत नाहीयेत, सगळे रिपोर्ट दाबून टाकलेत, तुमच्यापर्यंत पोहोचू नये, तुमच्यापर्यंत येऊ नयेत। अहो नरेंद्र मोदी, तुम्ही येऊन काहीतरी वेगळं घडवणार होतात ना? जर तेच घडवायचं होतं मग अगोदरचे काय वाईट होते? मग परिवर्तन का झालं या देशामध्ये? तुम्ही काहीतरी वेगळं करणार, वेगळे स्वप्न दाखवलीत म्हणून या देशाने तुम्हाला भरभरून मतदान केलं, तुमच्यावरती प्रेम केलं, त्याच्या मोबदल्यात तुम्ही हे दिलं, या गोष्टी दिल्यात, आधीच्या सरकारहून वाईट गोष्टी दिल्यात। कोणी स्वप्नात देखील विचार केला नसेल असल्या गोष्टी तुम्ही आणल्यात। हा देश पाण्यासाठी तडफडतोय, हा देश नोकऱ्यांसाठी तडफडतोय, या देशात उद्योग यावेत, लोकांच्या मुलांच्या मुलींच्या हाताला कामं मिळावीत याच्यासाठी म्हणून तडफडतोय। आणि आमचे मोदी खर्च कशावरती करतायत? तर गुजरातमध्ये वल्लभभाई पटेलांच्या पुतळ्यावरती 3-3, 4-4 हजार कोटी रुपये खर्च करतायत। या देशाला पुतळ्यांची गरज आहे का? इथे जिवंत माणसं जगवण्यासाठी पैसे मिळत नाहीयेत आणि हे पुतळ्यांवरती 3-3, 4-4 हजार कोटी रुपये खर्च करतायत। बर त्यातही धोका,
जे शत्रु राष्ट्र म्हणून आमच्या समोर उभं केलं तुम्हाला आठवत असेल, तेव्हा सर्व वर्तमानपत्रांमध्ये आणि चॅनल्समध्ये फक्त तेवढेच बातमी सुरू होती, डोकलाम 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 डोकलाम, मध्ये चीनचं सैन्य घुसलेलं आहे, सैनिक तिकडे घुसलेले आहेत, आपली लोक तिकडे गेलेली आहेत, एअरफोर्स तयार झालेलं आहे, आपली लोक आता युद्धाच्या तयारीत आहेत, तिकडच्यासाठी माणसं चायनामधनं येत आहेत, त्यांची शस्त्र घेऊन त्यांचे सैनिक येत आहेत, आता कोणत्या क्षणी युद्ध घडेल, असं जे वातावरण ज्या प्रकारे उभं केलं गेलं, पहिली गोष्ट म्हणजे डोकलाम हे भूतानमध्ये येतं, अर्थात भूतानची जबाबदारी आपल्यावरती असल्यामुळे तर ठीक आहे, आपण ती गोष्ट करणं स्वाभाविक आहे. मग जर समजा चीन हा आपला, आणि मग त्यावेळेला एक वातावरण उभं केलं गेलं की चीनी कपडे घेऊ नका, चीनी काय वस्तू मिळत असतील त्याच्यावरती बहिष्कार टाका, रात्री 2 लावून ह्यांना चायनीज लागतं. बाकी सगळं बंद करा, आपल्या नाकेवरची चायनीजची गाडी राहिली पाहिजे. सगळ्या चीनी वस्तूंवरती बहिष्कार टाका, चीनी वस्तूंवरती या गोष्टी करा, सगळं करा, हे आपले शत्रू आहेत, ते आपल्यावरती येत आहेत. वल्लभभाई पटेलांचा पुतळा कुठून बनवून आणलात? वल्लभभाई पटेलांचा पुतळा त्याच्या अगोदरच जर समजा तुम्ही चायनामध्ये बनवायला दिलेला होतात, नाटका कशाला करताय? तुमचे संबंध तुम्ही सगळे बरोबर व्यवस्थित ठेवणार, तुमच्या मतांसाठी म्हणून या सगळ्या गोष्टी उभ्या करणार, निवडणुकीच्या तोंडावरती असल्या कोणत्याही गोष्टी उभ्या करायच्या, निवडणूक झाली की तो विषय संपला. एवढ्यासाठी म्हणून दिलं नरेंद्र मोदींना निवडून, ही सगळी नाटकं आणि थेर करण्यासाठी म्हणून दिलं. एके रात्री काय झटका काय आला आणि नोटा काय बंद करून टाकल्या? या देशामधल्या करोडो लोकांच्या नोकऱ्या गेल्या, जे हाताचं काम होतं ते हाताचं काम निघून गेलं, अनेक कंपन्या बंद झाल्या. आता कालची आजची बातमी घ्या, जेट एअरवेज बंद झाली, गेली इतकी वर्ष जी कंपनी चालू होती या देशामध्ये ती कंपनी बंद झाली. आज त्या कंपनीमध्ये काम करत असलेल्या लोकांचं, हजारो लोक आहेत, हजारो काय लाखो लोक आहेत, काय झालं आज? काय नाही, हातावर हात ठेवून बसलेत. अनेक कंपन्या बंद झाल्या, तुमच्यापर्यंत बातम्या येऊ दिल्या नाहीत. गेल्या 3.5-4 वर्षामध्ये ही सगळी वर्तमानपत्र बंद करून टाकली, पत्रकार बंद करून टाकले, सगळी चॅनल्स बंद करून टाकली, तुमच्यापर्यंत बातम्या पोहोचवायच्याच नाहीत. किती लोकांच्या नोकऱ्या गेल्या, किती लोकांचं काय झालं, येऊच द्यायच्या नाहीत बातम्या. नोटबंदी जी केली ती नोटबंदी फसली, सर्वार्थाने फसली. भारताच्या इतिहासामध्ये अशा कधी गोष्टी कधी घडल्या नाहीत. मी त्याशी म्हटलं ना की सुप्रीम कोर्टाचे 4 जज रस्त्यावरती येतात आणि पत्रकार परिषद घेतात, आजपर्यंत कधी बघितलं होतं का? 1947 साली या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत 2018-19 पर्यंत या देशाने कधी पाहिलं नव्हतं की सुप्रीम कोर्टाचे जजेस हे रस्त्यावरती येत आहेत, पत्रकार परिषद घेत आहेत आणि सांगतायत काय, या देशाची लोकशाही धोक्यात आहे, आमच्यावरती दडपण येत आहे. आम्हाला सांगितलं जात आहे की अशा प्रकारचे निर्णय द्या, सरकारकडनं सांगितलं जात आहे जे आम्हाला मान्य नाही, या देशाची लोकशाही धोक्यात आहे. RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, आज ते सांगतायत त्यांचे 2 गव्हर्नर काय साधी पोस्ट आहे का? जे पैसे तुमच्या खिशामध्ये असतात ना, त्या खिशावरती असलेल्या पैशावरची जी सही आहे ना, ती त्या RBI गव्हर्नरची असते. तो गव्हर्नर जो विश्वासातला त्याचे 2 गव्हर्नरनी राजीनामे दिले की हे सरकारचं जे काही आमच्यावरती दडपण येत आहे आम्ही त्यांची कामं करू शकत नाही.
दोन गव्हर्नरने राजीनामे दिले असं भारताच्या इतिहासात आजपर्यंत कधी झालं नाही. हे मोदींच्या काळात होतंय, असे कोणत्या गोष्टी तुम्ही मागितल्या होत्यात? हे आता जे शेवटचे उर्जित पटेल ज्यांनी राजीनामा दिला, त्या उर्जित पटेलांना त्यांनी सांगितलं होतं आम्हाला रिझर्व मधले, म्हणजे कुठचे? तुमचे पैसे रिझर्व मधले. की उद्या जर समजा या देशातल्या बँका जर समजा अडचणीत आल्या तर त्यांच्यासाठी म्हणून ठेवलेले काही असतात पैसे, हे रिझर्व मधले पैसे. त्यातले 3 लाख कोटी रुपये आम्हाला पाहिजेत म्हणून सांगितलं मोदींनी. उर्जित पटेलने सांगितलं आम्ही देऊ शकत नाही, करू शकत नाही. तो माणूस बिचारा राजीनामा देऊन मोकळा झाला, वेगळा झाला. आणि मग परत स्वतःच्या कोणतरी मर्जीतला एक माणूस तिकडे आणून बसवल्यानंतर त्याच्याकडनं आत्ता 28-27 हजार कोटी का 28 हजार कोटी रुपये रिझर्व्ह बँकेत बाहेर काढले. कशासाठी काढलेत? कोणाला द्यायला काढलेत? जर सरकारकडे पैसे नाही आहेत, नोटबंदीमुळे तुमचा जर समजा रेव्हेन्यू संपलाय, तुमच्या GST मुळे रेव्हेन्यू गेलाय, देशाकडे पैसे येत नाही आहेत, तुमच्याकडे जर पैसेच नाही आहेत, तुम्हाला जर रिझर्व्ह बँकेमधनं जर पैसे काढावे लागत असतील, मोदी तुम्ही युद्ध कोणाच्या जीवावरती करणार होतात? कुठे होते तुमच्याकडे पैसे? मग या देशाला मूर्ख का बनवलं? युद्ध सदृश परिस्थिती का निर्माण केली? आणि हे मी 4 वर्षापूर्वी सांगितलं होतं, 4 वर्षापूर्वी बोललो होतो की 2019 निवडणुकीच्या तोंडावरती नरेंद्र मोदी युद्ध सदृश परिस्थिती निर्माण करतील, आणि ती त्यांनी केली. काय काय गोष्टी सांगितल्या या माणसाने, कशाचा कशाला काही संबंध नाही. तुमच्या गेल्या मागच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात गोष्ट नाही, सत्तेत आल्यानंतर वाटतंय ना काय बुलेट ट्रेन आणू म्हणे. विचार बघा, आणू ते आणू, कुठे आणू? मुंबई अहमदाबाद. काय करायचं जाऊन अहमदाबादला? सकाळी निघालो, भास्कन पोचलो, ढोकळा खाल्ला, आलो, करायचं काय पुढे? आणि त्याच्यावरती परत म्हणतायत काय? मला आज एक संदर्भ पुण्याचा सापडला म्हणून मी तुम्हाला दाखवायला आणला, जरा बघा, नंतर मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. ये मुंबई की संकटों से मुंबई को अगर बाहर लाना है ना तो पुणे जाने से नहीं आएगा, ये समझ के चले लो. क्योंकि मुंबई का टेम्परामेंट बिजनेस से जुड़ा है, बिजनेस गुजरात के ब्लड से जुड़ा हुआ है. वो नेचुरली वहां जाता है और पढ़ना होगा तो पुणे जाएगा. वो सरस्वती पूजा उस तरफ है, लक्ष्मी की पूजा इस तरफ. आता मला ह्या प्रश्नाचं उत्तर नरेंद्र मोदींनी द्यावं. मग गुजरात मधले असंख्य गुजराती गुजरात सोडून महाराष्ट्रात काय येत आहेत? ते व्यवसाय करण्यासाठी त्यांना महाराष्ट्राची भूमिका योग्य वाटते आणि गुजरातची भूमिका अयोग्य वाटते आहे? ते तिकडनं घरदार सोडून जर समजा महाराष्ट्रामध्ये येत असतील तर त्या गुजराती समाजालाही कळलंय की या लोकांनी गुजरातमध्ये काही केलेलं नाहीये, आपल्याला जर व्यवसाय करायचा असेल तर आपल्याला महाराष्ट्रातच जावं लागेल. कारण का? तर या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या मनाने जे इथली जमीन जी मशागत केलेली या जमिनीची, त्याच्यामुळे जे उत्तम वातावरण आहे ते महाराष्ट्रामध्ये आहे. म्हणून आज असंख्य लोक ज्या वेळेला त्यांचं राज्य सोडून महाराष्ट्रामध्ये येत आहेत आणि ह्यांच्या बुलेट ट्रेनसाठी सांगतायत की धंदा मला तिकडे न्यायचा आहे. आज असंख्य पंतप्रधान या देशामध्ये आले, अनेक देशांचे, पण नरेंद्र मोदींना असं कधी वाटलं नाही की दुसऱ्या राज्यांमध्ये आपण त्यांचं स्वागत करावं. जे जे बाहेरचे राष्ट्राध्यक्ष आले, जे जे पंतप्रधान आले आहेत, त्या सर्व पंतप्रधानांना नरेंद्र मोदी घेऊन हे गुजरातमध्ये गेलेत, महाराष्ट्रात नाही आले, पंजाबमध्ये नाही गेले, तमिळनाडूमध्ये नाही गेले, पश्चिम बंगालमध्ये नाही गेले, उत्तर प्रदेशमध्ये नाही गेले, कुठेही नाही गेले. काय कमवलत काय तुम्ही? काय मिळवलत काय तुम्ही?
गेले 5 वर्ष हा माणूस भूर 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 फिरतोय दे जगभर. किती पैसे आले, कोणी किती पैसे दिले, जाताय आणि तिकडे सगळ्यांना मिठ्या मारताय, पण त्या मिठीतनं आलं काय, या देशाला मिळालं काय? आज देशातल्या सगळ्या संस्था सांगतायत, वित्तीय संस्था सांगतायत की हा देश डबघाईला आलाय, हा अजून खाली जाणार. या नरेंद्र मोदींनी जे निर्णय घेऊन ठेवलेत याच्यामुळे देश रसातळाला जाणार. पुन्हा यांच्या हातामध्ये सत्ता देणार? आणि आज जो माणूस जेवढ्या योजना म्हणून सांगितल्या आम्हाला, मेक इन इंडिया ज्याच्यात तरुण उभे राहतील, स्टार्टअप इंडिया ज्याच्यात तरुण तरुणी उभे राहतील, काय झालं त्या योजनांचं? नरेंद्र मोदी त्याच्याबद्दल का नाही बोलत आहात तुम्ही? का नाही या देशाला सांगत आहात काय झालं त्या योजनांचं? स्वच्छ भारतच्या नावाखाली टॅक्स गोळा करताय, मागे तो एक झटका आला त्या रामदेव बाबामुळे. सगळे आपले योगा करा, सकाळी योगा करा. हा देश गळ्यात तगडा अडकून पडलाय. चला तगडी काढायची कशी कळत नाही अजून. तो आपला रामदेव बाबा तिकडे अप्पर डिप्पर मारत बसलाय. आता कुठेच दिसत नाही. मागे त्या अण्णा हजारेंच्या आंदोलनामध्ये बाईचे कपडे घालून पळत सुटला होता. योगा बिगा चांगला करतो माणूस, योगा पुरता ठीक आहे. एका माणसाचा धंदा एकदम अचानक 5 वर्षामध्ये 1000 कोटीचा धंदा होतो कसा, झाला कसा? आज भारतीय जनता पक्षाकडे एवढे पैसे आले कुठून? निवडणुकीच्या तोंडावरती हे 1000 कोटी रुपये जे वाटतंय आज भारतीय जनता पक्ष, आले कुठून पैसे तुमच्याकडे? गुजरातची निवडणूक झाली, कर्नाटकची निवडणूक झाली, मध्य प्रदेश झाला, राजस्थान झाला, इतर अनेक राज्यांमधल्या निवडणुका झाल्या, आले कुठून पैसे? नोट बंद झाल्यावरती ह्या देशातला प्रत्येक नागरिक रांगेमध्ये उभा होता, बँकेच्या रांगेमध्ये उभा होता. जवळपास 100-125 माणसं त्या रांगेमधली मेली. मग तुमच्याकडे कॅश कुठून आली? भाजपकडे पैसे कुठून आले? भारतीय जनता पक्षाचं केंद्रीय कार्यालय, त्यांचं हेड ऑफिस, 7-स्टार ऑफिस, 7-स्टार ऑफिस. अमित शाह म्हणतायत की अशा प्रकारचं ऑफिस जगाच्या पाठीवरती कुठच्या राजकीय पक्षाचं नसेल, असं ऑफिस भारतीय जनता पक्षाचं आहे. झालं कसं? आले कुठून पैसे? आज देशभर पैसे वाटायला, ही कॅश आली कुठून? पोलिसांच्या समोर वाटतायत पैसे. पोलीस तरी काय करतील? पोलीस तरी काय करतील? कोणाची कंप्लेंट करायची? आणि उद्या कंप्लेंट केल्यानंतर हेच बडतर्फ करणार, हेच नोकरीवरून काढून टाकणार. पोलीस म्हणतात जाऊ देत. जी गोष्ट आमच्या जवानांच्या बाबतीत जर काश्मीरमध्ये होऊ शकते, पोलिसांच्या बाबतीत का नाही होणार? मी काल साताऱ्यामध्ये सांगितलं, मी या काश्मीरमध्ये एक घटना अशी घडली की तिथे ज्या रस्त्यावरती आपले जवान म्हणजे आपली आर्मी CRPF हे बॅरिकेड्स टाकतात आणि तिकडे चेकिंग होतं, गाड्यांचं चेकिंग होतं, त्याला चेकपोस्ट म्हणतो ना आपण. असे 3 बॅरिकेड्स होते. एक गाडी आली, त्यांनी पहिलं बॅरिकेड उडवलं, पुढे गेले, त्यांनी थांबवलं, तिकडे थांबला नाही, पुढच्या बॅरिकेड पाशी गेला, ते उडवलं, तिथेही नाही थांबला तो माणूस. आतमध्ये 2-3 माणसं होती. तिसऱ्या बॅरिकेडच्या इकडे त्या जवानांनी आमच्या थांबवलं, तो थांबला नाही, तिसरं बॅरिकेड उडवलं, उडवल्यावरती आमच्या जवानांनी फायरिंग केलं, त्याच्यामध्ये ती माणसं मेली. आमच्या जवानांनी काय करायला पाहिजे होतं? जे केलं ते योग्यच केलं. जिकडे गाड्या चेक केल्या जातात, चेक पोस्ट आहे, तिकडे गाडी थांबवणं त्यांचं कर्तव्य आहे. त्यांनी न थांबवता त्या चेकपोस्ट समजा उधळल्या, तर आमच्या जवानांनी काय करायला पाहिजे? त्यांनी केलं ते योग्य केलं, त्यांनी शूट केलं.
त्यांनी त्याची त्याचं कर्तव्य बजावल्यानंतर नरेंद्र मोदी सरकारने काय केलं, नरेंद्र मोदींनी काय केलं, त्यांच्यावरती केसेस टाकल्या, त्यांना बडतर्फ केलं, ते जे चेक पोस्ट होते ते काढून टाकले. त्यावेळेला त्या महबूबा मुफ्ती बरोबर यांची युती होती आणि त्या आमच्या जवानांवरती केसेस टाकल्या, केसेस. आणि त्या केसेस टाकल्या हे आमचे पंतप्रधान अभिमानाने सांगतायत. ऐका लावर ते आहे ना, नाही आणलं. अच्छा, याच्यात नव्हतं पण त्याच्यात होतं ना, क्लिप होती ना ती. दोन मिनिट बघ, समाधान जरा चेक करू देत. नाही नाही आहे, बरं ठीक आहे. त्यांना त्या ह्या ना मारतानाचा तरी आहे. सैनिकांना मारतानाच आहे. असो ठीक आहे. यांनी तिकडे भाषण केलं व्यासपीठावर ना की बघा हे मोदी सरकारने कसं कामगिरी केली आणि कशी कामगिरी केली, तर म्हणे या सगळ्यांवरती आम्ही केसेस टाकल्या, या जवानांवरती त्यांना बडतर्फ केलं. पहली बार 30 साल में पहली बार ये मोदी सरकार की कमाल देखिए, पहली बार सेना ने प्रेस कॉन्फ्रेंस करके कहा कि जो दो नौजवान मारे गए थे सेना की गलती थी और सेना ने अपनी गलती मानी. इंक्वायरी कमीशन बैठे और जिन लोगों ने गोली चलाई थी उन पर केस दर्ज कर दिया गया. ये मेरे नेक इरादों का सबूत है मेरे भाई. 30 साल में नहीं हुआ है और इसलिए मेरे कश्मीर के भाइयों बहनों, मैं आपको न्याय दिलाने के लिए आया. अभिमानाने सांगतायत की माझ्या काळामध्ये मी आमच्या आर्मीवरती केसेस टाकल्या, त्यांना बडतर्फ केलं. पुढचा आहे तो व्हिडिओ, त्याचा परिणाम काय झाला बघा. या आमच्या आर्मीच्या जीप्स आहेत. आमच्या जवानांना मारतायत, आमच्या जवानांच्या हातामध्ये शस्त्र असून देखील ते काही करू शकत नाहीयेत. का काही केलं, बडतर्फ करतील, केसेस टाकतील, ही आमच्या जवानांची परिस्थिती करून ठेवली होती या माणसांनी. जिकडे लक्ष द्यायला पाहिजे तिकडे लक्ष दिलं गेलं नाही. या देशामध्ये पैसा आणायला पाहिजे होता, या देशासाठी पैसा आणायला पाहिजे होता, तिकडे लक्ष दिलं नाही. पण या देशाचा तुमचा, या देशाचा तुमचा आमचा पैसा, बँकांमधला पैसा जो ज्या लोकांनी लुटला, जे परदेशात गेले, निघून गेले, हे नरेंद्र मोदींच्या काळामध्ये निघून गेले. मी फक्त आत्ता माझ्याकडे फक्त काही जणांची एक यादी आली आहे, नुसते फक्त त्यांचे पैशांचे आकडे वाचून दाखवतो तुम्हाला मी, फक्त त्यांचे आहेत. आहे का रे त्याचं, विजय मल्ल्या 9,000 कोटी. आता गंमत बघा, हा व्यवसाय करत होता माणूस,
मी जी काही माहिती काढली त्यावरून मला नक्की माहिती आहे की हा माणूस व्यवसाय करत होता, व्यवसायामध्ये ह्याला त्रास झाला, डुबला गेला, पण ह्याला पैसे बुडवायचे नव्हते, हा सरकारला पैसे द्यायला तयार होता, तरी याला पळून जायला लावलं. दुसरा नीरव मोदी मेहुल चोक्सी 12,636 कोटी रुपये घेऊन फरार. जतीन मेहता 7,000 कोटी. ललित मोदी 125 कोटी. निलेश पारेख 2,223 कोटी. नितीन संदेसरा आणि चेतन संदेसरा 5,000 कोटी. संजय भंडारी 150 कोटी. विक्रम कोठारी 800 कोटी. संभ्या सेठ 390 कोटी. रितेश जैन 390 कोटी. आशिष जोबनपुत्रा 390 कोटी. आणि अजून 31 लोकांची यादी अजून आहे, अजून त्याच्या पलीकडे जे माहिती नाही तसे किती माहीत नाहीत, यांची यादी संसदेत जाहीर केली म्हणून ती कळली. बाकी असे इतर किती जण गेले आहेत कल्पना नाही. पैसे कोणाचे? पैसे तुमचे आमचे. काळात कोणाच्या गेले आहेत? नरेंद्र मोदींच्या काळात गेले आहेत. काय मिळवलं काय मला जरा सांगा या नरेंद्र मोदींना, या देशाचा पंतप्रधान करून काय मिळवलं काय? एकही योजना यशस्वी करता आली नाहीये. या देशामधल्या तरुणांच्या नोकऱ्या गेल्या. अहो गेल्या जवळपास 3-3.5 वर्षामध्ये नोटबंदी झाल्यापासून या देशामधल्या 4.5 ते 5 कोटी मुलांच्या लोकांच्या नोकऱ्या गेल्या अधिकृतपणे. 4.5 ते 5 कोटी अनधिकृत किती लोकांच्या हाताचं काम गेलं असेल कल्पना नाही. कुठच्या दुकानामध्ये 4 माणसं असतील तिकडे बाबा 2 माणसं कमी केली, कुठच्या बाबा गाडीवरती 4 माणसं असतील तिकडची 2 माणसं कमी केली, ह्याचा आकडा तर नाहीच आहे. आणि कोणत्याही योजनांवरती न बोलता आज हेच नरेंद्र मोदी तुमच्या समोर येत आहेत आणि काय सांगतायत? मला पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्यातल्या शहीदांच्या नावाने मतदान करा. ज्यांनी एअर स्ट्राईक केला त्या माझ्या पायलटांच्या नावाने तुम्ही मतदान करा. ते उभे आहेत का निवडणुकीला? ते आमचे जवान तर हकनाक गेले. त्या जवानांच्या नावाने आज आमचा पंतप्रधान मत मागतोय. जी स्वप्न या देशाला दाखवली त्या स्वप्नांवरती हा माणूस पंतप्रधान आमचा मत मागायला तयार नाहीये, तुमच्याशी बोलायला तयार नाहीये. आज तुमच्या पुढे मतं घेण्यासाठी म्हणून आमच्या जवानांचे चेहरे पुढे करतोय माणूस. काय त्यांच्या भाषणामध्ये ते स्वतःहून काय बोलतात ऐका. मैं आपसे कहना चाहता हूं मेरे देश के फर्स्ट टाइम वोटर को, आप भी संकल्प कीजिए कि पहला वोट आपका जो आपके जीवन की ऐतिहासिक घड़ी है, आपके जीवन पर याद रहेगा कि पहला वोट कब डाला, कहां डाला, कौन सा चुनाव था, किसको डाला, ये जीवन पर याद रहने वाला है. हर किसी को पहली घटना याद रहती है. मैं जरा कहना चाहता हूं मेरे फर्स्ट टाइम वोटरों को, क्या आपका पहला वोट पाकिस्तान के बालाकोट में एयर स्ट्राइक करने वाले वीर जवानों के नाम समर्पित हो सकता है क्या? मैं मेरे फर्स्ट टाइम वोटर से कहना चाहता हूं कि आपका पहला वोट पुलवामा में जो वीर शहीद हुए उन वीर शहीदों के नाम आपका वोट समर्पित हो सकता है क्या? किती निर्ढावलेला असेल माणूस बघा. या आमच्या जवानांच्या नावाने मत मागायची वेळ आली या माणसावरती 5 वर्षानंतर. आणि याच माणसाच्या मनात मी माझ्या प्रत्येक माझ्या सभेमध्ये हे दाखवतोच दाखवतो, मुद्दामून दाखवणार की या माणसाच्या मनात आमच्या जवानांबद्दल काय प्रेम आहे आणि काय आस्था आहे ते एकदा बघा. सेना में एक जवान जितना साहस करने का ताकत रखता है ना, उससे ज्यादा साहस करने का ताकत व्यापारी रखता है. सेना में एक जवान जितना साहस करने का ताकत रखता है ना,
उससे ज्यादा साहस करने का ताकत व्यापारी रखता है। आमच्या जवानापेक्षा या देशाचा व्यापारी जास्ती साहसी आहे म्हणतात। तो जवान आमचा सरहदीवरती बंदुका घेऊन उभा असतो, कधी कुठची गोळी लागेल आणि कधी काय प्राण जाईल माहित नाही। ती लागणारी गोळी काय हिंदी चित्रपटातली नसते, हे आयुष्य काय वारंवार मिळत नसतं। कोणाचा पुनर्जन्मावरती विश्वास असेल किंवा नसेल, परंतु एकदा ती हाकणार तो गेला की गेला, नंतर त्याच्या परिवाराकडे कोणी बघायला तयार होत नाही। आणि त्याच्या साहसापेक्षा या देशातला व्यापारी जास्ती साहसी आहे म्हणून हा माणूस सांगतोय। व्यापारी व्यापाराचं काम करत असतो, पण या माणसाच्या मनामध्ये आमच्या जवानांबद्दल काय किंमत आहे ती या एका वाक्यातनं कळते। त्याच्यावरती आत्ता 15 तारखेला, आत्ता 15 एप्रिलला हेच नरेंद्र मोदी एका टेलिव्हिजन इंटरव्ह्यूवरती बोलताना म्हणतायत की आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा जर समजा निवडणुकीला मुद्दा होऊ शकतो तर शहीद जवानांचा का नाही होऊ शकत। काय माणूस आहे, विचार करा। हा मुद्दा का होऊ शकत नाही म्हणतोय निवडणुकीचा? ऐका, किसान मरे तो चुनाव का मुद्दा, लेकिन जवान मरे तो चुनाव का मुद्दा नहीं। ये कैसे हो सकता है? किसान मरे तो चुनाव का मुद्दा, लेकिन जवान मरे तो चुनाव का मुद्दा नहीं। ये कैसे हो सकता है? ओ या माणसाला कोणाबद्दल ही आस्था नाही, प्रेम नाही, काही नाही। मी माझ्या गुढीपाडव्याच्या सभेमध्ये म्हटलं होतं ना, मला कोणाच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये कोणाच्या डोकावायची माझी इच्छाही नसते, गरजही नसते, मला काही आवश्यकताही नाही त्या गोष्टींची। या माणसाने ती गोष्ट सार्वजनिक केली म्हणून मी ती गोष्ट बोललो गुढीपाडव्याच्या सभेमध्ये। अहो, वर्षातनं एकदा वाढदिवसाला हा माणूस जाऊन स्वतःच्या आईला भेटतो, तोही मीडिया घेऊन, फोटोग्राफर्स घेऊन जाऊन नमस्कार करताना मीडिया घेऊन। माझी आई पण माझ्या घर बरोबर राहते हो, घरी बाजूच्या खोलीत राहते। जाऊ का घेऊन? येणार आई, आलोय ग। आज पंतप्रधान आहेस तू माणूस, तुझ्याकडे सगळ्या सोयी आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, बंगला आहे तुमचा स्वतःचा, जा ना आईना घेऊन त्या बंगल्यामध्ये, ती माता पण आशीर्वाद देईल की माझा मुलगा पंतप्रधान झाला, मला त्या पंतप्रधान पदाच्या माझ्या त्या घरामध्ये पण तो मला घेऊन गेला। वर्षातनं एकदा जाऊन भेटायचं आणि तोही मीडिया घेऊन, कशासाठी या गोष्टी सार्वजनिक करताय? या सगळ्या गोष्टीतनं ना एका माणसाची मानसिकता कळते, जवानांच्या प्रती काय आदर आहे बघा। तुमच्याबद्दल काय असणार हो? शहीद झालेल्या जवानांचा मुद्दा का नाही निवडणुकीचा होऊ शकत हे विचारणारा माणूस जिवंत असलेला तुम्हाला कोण विचारतोय? मी म्हणून हा जो प्रचार करतो यांच्या विरोधामध्ये ना, ही माणसं जर बाबानं परत निवडून आली ना, गुलाम बनवून टाकतील तुम्हाला, गुलाम। ही संपूर्ण निवडणूक ही ज्या वेळेला तुमचं मतदान असेल त्यावेळेला लक्षात ठेवा की हे नरेंद्र मोदी आणि हे अमित शाह ही दोन माणसं पुन्हा राजकीय क्षितिजावरती दिसता कामा नयेत। आज इतर कोणत्याही व्यक्ती बघायच्या नाहीयेत, आज इतर कुठचेही पक्ष नाही, काही नाही, काही नाही। ही दोन माणसं आणि ही दोन माणसं नसावीत म्हणून तुम्हाला भारतीय जनता पक्षाला मतदान करायचं नाही। ही माणसं येतील असं कोणतेही कृत्य या देशातल्या कोणीही करता कामा नये। या देशात या दोघांना उपयोग होईल असली कुठचीही गोष्ट तुम्ही करता कामा नये। 5 वर्षामध्ये त्यांनी जे रंग दाखवलेले आहेत ना, विचार करा, 5 वर्षाचं हे रंग अशा प्रकारचे दाखवू शकतो माणूस, पुढच्या 5 वर्षानंतर काय करतील? ही मी काल पण सांगितलं, इथे माझे पत्रकार बांधव बसले आहेत, आज लिहू शकताय, जर दुर्दैवाने या देशामध्ये जर ही माणसं परत निवडून आली, आज संपूर्णपणे मीडियाची आणि पत्रकारांची गळचेपी करून टाकलेली आहे। उद्या हे पत्रकार जे आहेत ह्यांच्यासमोर घटना घडतील लिहू शकणार नाहीत, यांच्यासमोर घटना घडतील बोलू शकणार नाहीत, सगळ्या गोष्टी बंद करून टाकतील।
आणि म्हणून ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. एका महत्वाच्या टप्प्यावरती हा देश उभा आहे. या देशाला हुकुमशाही पाहिजे का या देशाला लोकशाही पाहिजे हा ठरवण्याची ही निवडणूक आहे. आणि त्याच्यामुळे येणाऱ्या निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी तुम्ही योग्य सारासार विचार कराल, ही दोन माणसं पुन्हा दिसता कामा नये याचा विचार कराल अशी एक आशा अपेक्षा आपल्या सर्वांकडे बाळगतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद रावसाहेब. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रथेप्रमाणे राष्ट्रगीताने सभेची सांगता होईल. माझी सर्वांना नम्र विनंती आहे की इथे ज्या माता भगिनी इथे आलेल्या आहेत त्यांना जाण्यासाठी सर्वप्रथम आपण सर्वांनी रस्ता करून द्यावा. धन्यवाद. सर्वांना विनंती आहे, महिला भगिनींना आपलं प्राधान्य द्या, त्यांना जाऊ द्या आणि मग आपण जाऊया.